नमस्कार, मी ऋषी देसाई। सुवर्ण कोकणमध्ये आपलं स्वागत। एक नवी सकाळ आणि ही नवी सकाळ आपल्या बरोबर एक सुंदर विचार घेऊन येत असते। असा एखादा विचार की जो आपल्याला आर्थिक श्रीमंत बनवू शकतो। ही श्रीमंती तुमच्या जमिनीत असेल, ही श्रीमंती तुमच्या सगळे सोयऱ्यांबरोबर असेल, ही श्रीमंती तुमच्या स्वतःच्या कष्टाची असेल आणि ही श्रीमंती केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या बरोबर तुमच्या गावाला तुमच्या आसमंताला श्रीमंत बनवणारी ठरणारी असेल। या सगळ्या श्रीमंतीचा विचार म्हणजे सुवर्ण कोकण। सुवर्ण कोकण एक व्यासपीठ बनते अशा माणसांचं की ज्यांना स्वतःहून मनापासून दासबोधातल्या त्या उक्तीप्रमाणे कायम प्रयत्नशील राहायचं आहे, दासबोधातल्या त्या प्रत्येक वाक्याप्रमाणे उद्यमशील राहायचं आहे, अशा सगळ्या माणसांची गोष्ट सांगणारी आणि त्यांची गोष्ट जगापुढे उलगडणारा कार्यक्रम म्हणजे सुवर्ण कोकण। आज आपल्या स्टुडिओत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब आलेले आहेत। त्यांच्याकडनं जाणून घेऊयात कसा असणार आहे प्रवास, कशा होत्या सुवर्ण कोकणच्या कार्यशाळा आणि त्याचे अनुभव। स्वागत आपलं। मला सांगा, नुकतीच कोकणात आपली कार्यशाळा झाली, सिंधुदुर्गात फार मोठी कार्यशाळा होती, अनुभव काय होता? प्रचंड अनुभव होता। म्हणजे लोकांची जी उत्सुकता बघितली ना ऋषी, की कोणाला माहित नव्हतं की तिथे जेवायला काय भेटेल, झोपायला कुठे भेटेल। कारण 1000-2000 किलोमीटर प्रवास करून 2 दिवस अगोदर, म्हणजे आमचा कार्यक्रम 15-16 होता, 2 दिवस अगोदर तिथे लोक डेरे दाखल होते आणि त्यांच्यातला तो शिकण्याची जी उर्मी आणि उत्साह बघितला ना, तर सगळे आमचे जे स्पीकर होते किंवा जे वक्ते होते त्या अक्षरशः भारावून गेले। कारण 15 तारखेला सकाळी आमचा अभ्यास दौरा सुरू झाला। आम्ही सुरुवातीला वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रात गेलो आणि मला वाटतं पहिली वेळ असं त्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गात झालं की शेकडोच्या संख्येने लोक, संपूर्ण महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक फक्त शिकण्यासाठी आलेले की इथे असं नवीन काय आहे किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला गुंठ्यावर जागेतून लाखो रुपये कमवून देऊ शकतात आणि ती प्रात्यक्षिक त्यांना बघायची होती। म्हणून आम्ही सुरुवातीला त्यांना वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रात घेऊन गेलो। तिकडे त्यांना विविध जातीचे नवीन जे ऍडव्हान्स आहेत कलम त्यांना बघायला भेटले, खूप काही गोष्टी तिथे त्यांना बघायला भेटल्या। त्याच्यानंतर आम्ही खेकडा शेतीकडे गेलो। तिकडे राऊत म्हणून आहे, त्यांनी खेकड्याची ज्या पद्धत, म्हणजे 1 किलोचा खेकडा ऋषी 1000 रुपयाला मार्केटमध्ये जातो, मग ही सामान्य माणसं करतं। कारण त्यांच्याकडे त्यावेळेस जवळजवळ 250-300 खेकडे दिसतील, म्हणजे विचार करा की 50 दिवसातला इन्कम का असता छोट्याशा जागेमध्ये। ह्या सगळ्या गोष्टी आपण नुसत्या बोलत असतो चालवलं, तर लोकांना त्या बघण्याची उत्सुकता होते की नक्की हे बोलतात तसं प्रत्यक्षात आहे का। खेकडा शेती दाखवली, नंतर मग आम्ही तिथून बंदिस्त शेळी पालन, मी नेहमी चॅनलवर बोलतो की बंदिस्त शेळी पालनातून लेंडी खत 50 रुपयाला विकलं जातं किंवा लाखो रुपयाचं अर्थार्जन येतं, तेही सुमित भोसले तिथे भेटले, त्यांनीही सगळ्या गोष्टी उलगडून दाखवल्या। आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो मुळदेला, मुळदेला ऑर्नमेंटल फिश आणि तिकडचे असंख्य गोष्टी लोकांना अशा भारावून सोडल्या, लोक निघत होती, म्हणजे 7 वाजले तरी लोक निघण्याच्या ह्याच्यात नाही। तो जो उत्साह, तो जो त्यांचं शिकण्याची उर्मी जर बघितलं ना ऋषी, तर खूप काही अजून करायचं आपल्याला आणि कारण खूप काही ह्यांना देण्यासारखं वाटतं। आणि त्या कार्यशाळेचा परिणाम असा झाला की असंख्य वक्ते आपल्याकडे सांगून आले की नाही, आमचा अनुभव आमचा विचारधन आम्ही ह्या सर्व लोकांना देतोय, तुम्ही एवढे प्रयत्न करता, लोकांची एवढी शिकण्याची वृत्ती आहे, तर आम्ही मागे कसे राहू। त्यामुळे ह्याच्यापुढे तुम्ही बघा, सगळ्या कार्यशाळा ह्या अशाच ऐतिहासिक झालेल्या तुम्हाला दिसतील। नक्कीच, कोकण म्हटलं की फार पूर्वीपासून एक खेकड्याची गोष्ट सांगितली जातो की एक खेकडा दुसऱ्या खेकड्याला मागे ओढतो आणि त्यातनं कोकणी माणसाचं प्रतिनिधित्व, अशा प्रकारच्या रंजक गोष्टी या रंगवल्या गेल्या, फुलल्या गेल्या आणि पिढ्या दर पिढ्या त्याच गोष्टी सांगितल्या गेल्या। मात्र ही गोष्ट एकीकडे आणि आज खेकडा शेतीच्या निमित्तानं आपल्या बरोबर दुसरा मुद्रा व्यावसायिक झाला पाहिजे ही जिद्द एकीकडे, अशा प्रकारची दोन उदाहरणं आपल्याला उद्योजक म्हणून आणि बदलत्या कोकणच्या विचाराची एक प्रतीक म्हणून काय वाटतंय? भाकर कथा कोणी रंगवलं माहिती नाही, म्हणजे ज्यांना काहीच कामं नाहीत ना ते अशा कथा काहीतरी रंगवत असतात। मूळता कोकणी माणूस किंवा असा नाहीच आहे, कोकणी म्हणा किंवा मराठी माणूस, मराठी मनुष्य हा नेहमी दुसऱ्याला मदत करणारा असतो। कोकणी माणसाचं तुम्ही बघाल, कोकणाचा जगविख्यात आहे आतिथ्य, म्हणजे एखादा पाहुणा आला तर एक वेळ आपण जेवणार नाही पण त्याला ते भरभरून देतील। त्यामुळे ह्या भाकड कथा कोणी रंगवायला माहिती नाही, परंतु ह्या कथा खोट्या होत्या आणि हे चित्र हे फुकटचं रंगवलं गेलेलं आहे ना, म्हणजे त्या गोष्टीला ह्या पुरावा होता, म्हणजे लोकांनी दाखवून दिलं की असं नाहीये, इथे प्रत्येक जण प्रत्येकाला पुढे नेत होता, दाखवत होता की आम्ही असे करतो तुम्ही हे करा। डॉक्टर नितीन सावंत असो किंवा ते राऊत साहेब असो, साळवी असो, सगळेजण भरभरून सांगत होते आणि कोणाला वेळेचं भान नव्हतं किंवा जेवणाचंही भान नव्हतं। मला वाटतं दुपारी 3-3:30 सगळी माणसं जेवायला गेली, इथे फक्त आणि फक्त सगळेजण जगण्यासाठी होते, जेवण्यासाठी कोणी झालं नव्हतं। आणि तोच उत्साह दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिसला असेल।
सोळा तारखेला सकाळी 9 वाजता कार्यशाळा सुरू झाली. कोकणात आजपर्यंत कोणतीही कार्यशाळा 5 पुढे चालू होत नाही, कारण 5:30 शेवटची एसटी होते. आपला कार्यक्रम ही जी कार्यशाळा होती ती संध्याकाळी 7:15 पर्यंत चालू होती, आणि तरीही लोकांना सांगावं लागलं की कार्यक्रम संपला आता आपण निघूया म्हणून. सो वेगळं रूप बघायला भेटलं, म्हणजे कोकणातल्या उद्योजकांचं, कोकणी माणसाचं आणि महाराष्ट्रातून आलेल्या उद्योजकांचं एक वेगळं रूप, एक वेगळा संगम आपल्याला तिथे पाहायला मिळतोय. त्या कार्यशाळेत काही मुळद्याचे वक्ते होते, काही वळवंड्याचे होते, काही वेंगुर्ल्याचे होते, काही दापोलीचे होते. कोकणातली कृषी विद्यापीठ आणि या विद्यापीठांनी त्यातल्या सरांनी शिक्षकांनी केलेलं जे ज्ञान आहे ते आपल्या कोकणी माणसापर्यंत ज्या पद्धतीनं पोहोचायला पाहिजे त्या पद्धतीनं पोहोचत नाही. तुलनेनं या विद्यापीठांची या कॉलेजेसची कामं ही फार प्रचंड आहेत, याबद्दल काय सांगाल? कारण शेतीकडे वळणं आणि कृषी शिक्षण घेणं ह्या एकमेकाला दोन पूरक गोष्टी आहेत. नक्की दुसरी काय झालं की शिक्षणक्रम चांगले आहेत, त्या शिक्षणक्रमातून एखादा मुलगा बाहेर आला तर खरोखरच तर एक यशस्वी उद्योजक, म्हणजे कृषी उद्योगात तो खूप काही क्रांती करू शकेल. परंतु त्या अभ्यासक्रमाची म्हणावी तशी प्रसिद्धी मला वाटतं झाली नाही. मार्केटिंग करताना आले कुठे काय चुकलं असेल मी तो एक संशोधनाचा भाग असेल, आपण त्याच्यात जाऊया नको. परंतु आता एक आपण एक नवीन सुरुवात केली, कारण ते खरंच खूप अमूल्य अभ्यासक्रम आहेत. आणि जे प्रोफेसर आहेत, मग तुम्ही डॉक्टर नितीन सावंत म्हणा किंवा नमदेव म्हस्कर म्हणा, असंख्य जे प्रोफेसर होते हे सगळे भरभरून द्यायला, आणि त्यांची तयारी अशी असते की हातचं काही राखत नाही. आणि नुसतं कार्यशाळेपुरतं ना, तुम्ही त्यांना नंतरही कॉर्डिनेट केलं किंवा नंतर त्यांना कॉन्टॅक्ट केला तरी सुद्धा ते तुम्हाला सगळ्या गोष्टी तपशीलवार सांगण्याच्या भूमिकेत असतात. आणि ही गोष्ट तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठे दिसणार नाही ऋषी, की ठीक आहे माझं काम आहे 8 तास मी ड्युटी गेले आणि मी गेलो असं नाहीये. तुम्ही रात्री त्यांच्या घरी गेला तरी ते सांगायला मोकळे असतात. आणि हे विरळ चित्र आहे ना, हे उभ्या महाराष्ट्राने त्या दिवशी बघितलं ऋषी, की इथे शिकणारे पण आहेत आणि शिकवणारे पण आहेत. फक्त एक काहीतरी एक फोरम हवा होता किंवा एक काहीतरी निमित्त हवं होतं, मी म्हणतो सुवर्ण कोकण एक फक्त निमित्त पडलं झालं, बाकी विशेष असं काही नाही. आपण प्रत्येक गोष्टीत अपडेट होत राहिलेलो आहोत, म्हणजे कृषीविषयक बोलायचं झालं तर कृषीविषय सोडून आपल्याला जगातलं सगळं कळतं, म्हणजे मोबाईलचं नवीन व्हर्जन कुठलं आहे, ती बाजारात नवीन येणारी बाईक कुठली आहे, या सगळ्या गोष्टी समजतात. पण शेतीच्या बाबतीत प्रगत तंत्रज्ञान जे आपल्या साध्या विद्यापीठामार्फत आपणापर्यंत फार सहजगत्या साध्य आहे आणि ते आपल्या जगण्याचा मूलाधार आहे, त्या ज्ञानाकडे मात्र आपला विसर होत चाललाय. नवीन उद्योजक घडवताना, नवीन कृषी उत्पादन प्रक्रिया वाढवताना या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव आणि विचार करण्याच्या गांभीर्यानं गरज निर्माण झाली. नक्की विषय काय होतं, जे गोष्टी तुम्ही हॅमर करता, आता तुम्ही सारखा पेप्सी पेप्सी दाखवता, बाईक दाखवता किंवा मोबाईल दाखवता टीव्हीवरती किंवा कुठेही ठिकाणी, तुम्ही कोणत्याही पेपराचं पहिलं पान उघडा तुम्हाला मोबाईलच दिसणार आहे, किंवा टीव्ही लावला तर तुम्हाला पेप्सी किंवा अशा काहीतरी या भांडवलदारी कंपन्यांच्या जाहिराती दिसतात. मग तुम्ही जे हॅमर कराल तेच दिसणार ना. तुम्ही हॅमर करा ना की 2 गुंठ्या जमिनीत 1,00,000 रुपये कमवू शकतात, तुम्ही शोभिवंत माशाचे प्रयोग करा. तुम्ही हॅमर करा की बाबा चला तुम्ही खेकडा शेती लावा, महिन्याला 1,00,000 रुपये कमवाल. गेली 4 महिने मला वाटतं आता 150 एपिसोड होत आले, आम्ही हॅमर करतोय कृषीमध्ये उद्योग म्हणून, एक शेती न करता तुम्ही कृषी उद्योग करू शकाल हे आपण वारंवार हॅमर करतो, आणि त्याचाच हा तुम्हाला परिणाम दिसायला लागलाय. आज 4 महिने नाही झाले, जवळजवळ 1.5 ते 1.5 मला वाटतं आता 1,30,000 लोकांनी आपल्याशी संपर्क साधला, होय मला शेतीमध्ये करिअर करायचं आहे. हा कसला प्रभाग आहे, म्हणजे काय? जर ज्या गोष्टी आम्ही हॅमर करतो, ज्या गोष्टी वारंवार त्यांना दाखवतो आणि उलगडून दाखवतो, त्यावेळेस माणसांच्या मनावर तो विचाराचा प्रभाव जडणारच आहे. आणि मग ह्या गोष्टीची गरज होती ती मला वाटतं सुवर्ण कोकणच्या निमित्ताने एक हळूहळू लोकांमध्ये पसरते. सुवर्ण कोकणच्या निमित्तानं हीच सगळी अभिरुची लोकांमध्ये आज वाढत चाललेली आहे. या सगळ्या बदलांकडे लोक आता कशा पद्धतीनं पाहत आहेत, कोकणी जनता कशा पद्धतीनं पाहत आहेत, की ज्यांना अजून उद्योजक व्हायचं नाही, ज्यांचा विश्वास हा फक्त गजाली आणि आपलं असलेलं पारंपरिक काम आणि जगणं याच्याशी बांधील, ही लोक कशी बघतायत? ऋषी कसा माहिती आहे की आम्हालाच माहिती नाही की आजूबाजूला काय आहे. सो त्यामुळे काय झालं, आम्हाला पहिल्यापासून लहानपणापासून शिकवलं गेलं की बाबा आपल्याला भात शेती करायची आणि भात शेती 3 महिन्यानंतर असते आणि त्याच्यानंतर आमच्याकडे काही कामच नाहीये. आणि मग त्याच्यातून मग ह्या गजाली बाहेर पडतात, त्याच्यातून मग राजकारणाच्या गोष्टी बाहेर पडतात. परंतु त्यांना जर बाजूला कोणतरी उद्योजक एक शेवगाच्या शेंगा लावून 1 एकरमध्ये 5-6 लाख रुपये घेतोय जर त्यांना दिसलं तर ते का गजाली मारतील. त्यांना जर बाजूला कोणतरी दिसला, आज खेकडा शेतीचं मी तुम्हाला सांगितलं की आपला अभ्यास दौरा झाल्यानंतर मला वाटतं 2 दिवसापूर्वी सिंधुदुर्गातले कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तिथे जाऊन आले, म्हणजे ह्याच्या अगोदर ते खेकडा शेती तिथे होते माहित नव्हतं का? मग आम्हीच बघत नाही, आम्हीच लोकांना ते दाखवत नाही तर लोकांना कसं संबंधणार? त्यामुळे लोकांना त्याच्यात दोष देता येणार नाही. कोण काय करतं ते माहित नाही, पण आपण एक चांगलं पाऊल उचललं आणि त्या पावलावर कोकणातली जनता आता
त्यांना ती उत्सुकता आहे जाणून घ्यायची. मला वाटतं आता आम्ही असंख्य फोन एवढे कोकणात येथून येत आहेत, म्हणजे असा एकही गाव नाही त्या गावातून आम्हाला फोन नाही आले ऋषी. त्यामुळे आता आमची जबाबदारी वाढली आणि त्यामुळे एक पुढचं पाऊल आम्ही टाकतो. आता आम्ही कोकणातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये सुवर्ण कोकणचं एक संपर्क ऑफिस उघडायचं ठरवलंय, जेणेकरून कोकणातल्या लोकांना तिथे जागेवरच त्यांना संपूर्ण माहिती, म्हणजे आधुनिक शेती शिक्षण काय आहे, कशामध्ये काय करिअर करू शकतो, किंवा जे जे स्पीकर आलेले होते किंवा ज्यांच्याबद्दल सगळ्या प्रसिद्धी माध्यमांनी फार छान प्रकारे कौतुक केलं, या सगळ्यांची माहिती त्यांना तालुक्यामध्ये भेटेल अशा काही गोष्टी आम्ही चालू करतोय. कदाचित गणेशोत्सवाच्या अगोदर तुम्हाला सिंधुदुर्गातल्या तरी सर्व तालुक्यांमध्ये सुवर्ण कोकणचे ऑफिसेस उघडलेले दिसते. नक्कीच, त्यासाठी आपल्या खूप शुभेच्छा आहेत या सगळ्या मोठ्या प्रकल्पासाठी. मित्र हो, यश या सगळ्या गोष्टी या नेहमी तयारच असतात, फक्त त्यापर्यंत तुम्ही कसे पोहोचता यावर तुमची यशाची गणित, यशाची सगळी समीकरणं ही आधारभूत असते. याच यशाच्या गणिताचं आणखीन एक कुड आपण जाणून घेणार आहोत ब्रेक नंतर. पाहता सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. नमस्कार, ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. मी ब्रेकवर जाण्यापूर्वी यश या गोष्टी सांगितल्या, यशाची समीकरण, गणित म्हणजे नेमकं काय. मला वाटतं सुवर्ण कोकमचा हा सगळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या पद्धतीनं शिलेदारांनी मुंबईहून तिकडे जाऊन जो संपूर्ण सर्वे केला होता, स्थानिक लोकांशी बोलले होते आणि त्यानंतर जी अभूतपूर्व कार्यशाळा चालली, हे या गोष्टीचं वास्तवातल्या सगळं पृथक्करण करणं म्हणजे यश आहे. तुमच्या नजरेतनं काय? तशी बरोबर, यश किंवा अशा ज्या गोष्टी असतात ना, त्या रडून मागून भेटत नाही. रडून तर बिलकुल नसतं, त्यासाठी लढावं लागतं, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि त्या प्रयत्नामध्ये सातत्य असले पाहिजे. सर्व शिलेदार हे मला वाटतं 8-15 दिवस अगोदर डेरे डॉकल होते. स्थानिकांनी खूप चांगल्या पद्धतीत मदत केली आणि दिवस रात्र केलेल्या प्रामाणिकपणे प्रयत्नांचं हे यश होतं कार्यशाळा सुवर्ण कोकणची, जी खूप साऱ्या प्रसिद्धी माध्यमातून किंवा चांगल्या चांगल्या स्तरातील व्यक्तीने त्याला खूप चांगल्या पद्धतीने वाखवलं की न भूतो न भविष्यते अशा पद्धतीने त्यांनी त्याचं वर्णन केलं. आमच्यामध्ये जर बघितलं तर आमची नुसती सुरू आहे, याच्यापुढे खूप असे मोठमोठे प्रकल्प करायचे आहेत. कारण नुसत्या कार्यशाळा अपेक्षित नव्हत्या, तर प्रत्येक घरामध्ये एक श्रीमंत उद्योजक कसा निर्माण होईल हा आमचा ध्यास होता आणि त्याच पावलावर आम्ही पुढे चाललो आहोत. कारण आता जे पुढे जे चालू करू, म्हणजे आम्ही अश्वमेधबद्दल जेव्हा बोलतो, अश्वमेध एक अशी एक संकल्पना ऋषी, असा एक अभ्यासक्रम आहे, त्याच्यात सामील झालेला सभासद हा तुम्हाला वर्षानंतर एक यशस्वी श्रीमंत उद्योजकच दिसेल, एवढा जबरदस्त आत्मविश्वास हा अश्वमेध या अभ्यासक्रमाबद्दल आहे. आणि त्याची सुरुवात आम्ही आता 12 सप्टेंबरला पहिल्या सेशनने करतो, म्हणजे पहिलं जे आमचं सेशन आहे जे दादरला होतं ते फलोत्पादन आणि फळप्रक्रिया, म्हणजे कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये या एका सेशनमधनं एक तुम्हाला उद्योजक झालेला दिसेल. नक्कीच, याच विषयावर येणार होतो की अश्वमेध नेमकं काय आहे आणि त्यातलं पहिलं पर्व म्हणजे नेमकं काय आहे. तशी पहिलं पर्व म्हणजे अश्वमेध बद्दल खूप चर्चा, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात आज अश्वमेध म्हणजे चर्चेचा विषय झालाय की नक्की अश्वमेध काय. मी सर्व प्रेक्षकांना हे सांगेन की अश्वमेध म्हणजे असा एक अभ्यासक्रम की त्या अभ्यासक्रमात तुम्हाला शेती, नुसती शेती न करता तो उद्योग म्हणून कसा करावा, एक कॉर्पोरेट शेतीचा त्याच्यात प्रादुर्भाव असेल, त्याच्यात लीडरशिपचे काही नेतृत्व कौशल्य गुण त्याच्यासाठी एक वेगळी स्पेस असेल. आणि पहिलं जे सेशन आहे जे आम्ही फलोत्पादन आणि फळप्रक्रिया हे का करतोय, तर मग ते कोकण असो किंवा उर्वरित महाराष्ट्र, कोकणामध्ये जसं तुम्हाला जांभूळ आहे, करवंद आहे किंवा सगळी पिक फणस आहे, जी काही फळं आपल्याला भेटतात तशी उर्वरित महाराष्ट्र, ह्या सगळ्या फळांवर प्रक्रिया करून, कारण तुम्ही नुसता फणस विकला तर तुम्हाला त्याचे पैसे किती येतील, 50 किंवा 100 रुपये, किंवा रायगड आंबा तर आपल्याकडे विकला जात नाही, काही लोक विकत असतील पण त्याचे एवढे पैसे नाही, किंवा करवंदा तर निसर्गाने दिल्यात म्हणून ती वाट आहे, त्याचा विक्री म्हणून कोण उपयोग करत नाही किंवा उत्पन्न म्हणून कोण त्याच्याकडे सहसा बघितलं जात नाही, जांभळाचंही तसंच थोड्याफार प्रमाणात. मग ही अशी सगळी आपल्या घराच्या आजूबाजूला असलेली फळं त्याच्यातून तुम्ही कसे 1,00,000 रुपये कमवू शकाल, ह्यासाठी फळ प्रक्रिया हा जो एक आम्ही विशेष तो कार्यक्रम घेतलाय. आणि हे करायला जर तुमच्याकडे तसं नसेल तर कोणत्या पद्धतीतली फळं तुम्ही लावू शकता, फळ उत्पादन घेऊ शकता. आणि मी नुसतं कोकणापुरतं नाही बोलतोय, तर आपण विदर्भ जाओ किंवा ह्याला जाओ, उर्वरित महाराष्ट्रात मग संत्री असो, मोसंबी असो, जी काही पिकं असो, त्या पिकातून तुम्ही फळ प्रोसेसिंग करून तुम्ही कसे 1,00,000 रुपये कमवू शकता, 1,00,000 रुपये. मी अशा वेंगुर्ल्यातल्या फळ प्रोसेस युनिट मी लोकांना दाखवणार असतो, वेळेअवेळी आम्हाला बघायला भेटलं की एका युनिटकडे वर्षाला 100,00,000 करोडची कॉन्ट्रॅक्ट आहेत. मग ही मुठभर लोकांच्या हातात ह्या सगळ्या गोष्टी न होता संपूर्ण महाराष्ट्रातल्या किंवा कोकणवासियांच्या कडे ती सगळी दालनं उघडली गेली पाहिजे, त्यासाठी जाणून बुजून हा पहिला जो कार्यक्रम आहे तो फलोत्पादन आणि
फळ प्रक्रियेचा ऋषी घेतला. आणि तुम्ही बघा, ह्या कार्यक्रमात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या तुम्ही घरात किंवा आजूबाजूला एक 4-5 जण मिळून तुम्हाला एक छोटे छोटे युनिट तयार झालेलं दिसेल. एवढा जबरदस्त, कारण त्याच्यातले जे वक्ते जे घेतले आहेत ना, ते कृषी विद्यापीठाचे असे तज्ञ घेतले आहेत की त्यांनी संपूर्ण आयुष्य घातलंय त्या फलोत्पादन आणि फळ प्रक्रियेसाठी. नक्कीच मित्र, हो फळ प्रक्रिया हा असा विषय आहे की ज्यातनं आपण लाखो रुपयाचं ठरवलं तर अर्थार्जन करू शकतो, या विषयाकडे गांभीर्यानं पाहण्याची आज गरज निर्माण झाली. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. परब, फलोत्पादन फलप्रक्रिया ह्या गोष्टी जरा कानाला ऐकायला जड वाटतात, पण कुठल्याही कोकणातल्या घरात गेलात तर त्यातल्या कुठल्याही नातवाला विचारलं तर तो एक सांगेल की या गोष्टी आम्हाला ठाऊक नाहीत, पण आजीनं ताटात वाळवलेली आंबा पोळी ठाऊक आहे, फणस पोळी ठाऊक आहे, नेमक्या त्या गोष्टी आणि आता नव्या पद्धतीनं अशा प्रकारच्या फलप्रक्रिया यात काय फरक असणार आहे, आणि आज कोकणची का गरज निर्माण झाली आहे? कोकणची गरज ह्याच्याकरता निर्माण झाली आहे की मी सुरुवातीला, मला वाटतं पहिल्या मुलाखतीमध्ये, मला वाटतं आपण आता 150 मुलाखतीच्या आसपास आहात, मी सांगितलं होतं की सुवर्ण कोकणचं उद्दिष्ट काय, तर कोकणाकडे चाकरमान्यांचा किंवा मनोरंजनाचा देश न बघता तो उद्योजकांची नगर म्हणून नावरूपास आलं पाहिजे हा ध्यास होता. फलोत्पादन आणि फळप्रक्रियेमध्ये ते खूप सहज शक्य आहे, कारण आता तुम्ही जसं बोलात की आजी जेव्हा ती आंबा पोळी आणि फणस पोळी बोलत होत्या, त्याच गोष्टी आपल्याला बनवायच्या आहेत. त्यांनी नातवांसाठी बनवलेली, आपल्याला आता जगासाठी बनवायचं आहे, त्यात वेगळं असं काय नाही. आज जांभूळ तुम्ही पोळी जर बघितलं तर 4-4.5 हजार रुपये किलोने जाते. आज सौदी देशात म्हणा किंवा मिडल ईस्टमध्ये म्हणा, अक्षरशः जो रायबळ आंब्याचा तुम्ही पल्प जर बनवला तर तो लाखो रुपयामध्ये तो विकला जाईल. मग एवढ्या सगळ्या संधी असताना फक्त त्या संधीचा आपल्याला उलगडा करून द्यायचा, आणि ती प्रोसेस कशा पद्धतीने सायंटिफिकली करतो ती फक्त सांगायची. मग एवढं जर छोटंसं काम असेल आणि या संधी एवढ्या इझी असतील तर का ना आपण त्या लोकांकडे हस्तांतरित कराव्या, कारण बाकीच्या उद्योगांमध्ये तुम्हाला पैसा लावा लागेल, खूप साऱ्या गोष्टी, जमीन लागेल, इथे तुम्हाला तसं काय नाही. एक छोटंसं तुम्ही काजूचं जर युनिट घेतलं त्याला जागा किती लागते, तुम्ही एक गुंठ्यामध्ये पण ते करू शकता. जांभळासाठी तुम्ही घराच्या बाहेर पडवीमध्ये सुद्धा करू शकता, त्यासाठी जागेची गरज नाही. म्हणजे घरातला प्रत्येक मनुष्य हा उद्योजक बनू शकतो, त्यासाठी हा फलोत्पादन म्हणून आम्ही विशेष करून कार्यक्रम पहिला घेतला. कारण कसं आहे माहिती आहे ऋषी, की ज्या गोष्टी आपल्या जवळ आहेत ना त्याचा पहिला उपभोग घेऊया, त्याच्यातून पहिला काही निर्माण करूया, आणि नंतर हळूहळू आपण अलग प्रदेश काबीज करूया ना. नक्कीच. एकूणच मित्र, आपण जर स्क्रीनवर पाहत असाल तर नंबर आहे स्क्रीनवर, ज्यांच्या मनात फलोत्पादन फलप्रक्रिया या सगळ्याबद्दल जर शंका असतील तर त्या प्रत्येकानं या नंबरवर आवर्जून फोन करावा. आणि 12 सप्टेंबरला सुवर्ण कोकणच्या वतीनं अश्वमेधचं पहिलं सत्र होतं आणि या सत्रामध्ये भाग घ्यावा, कारण एक गोष्ट नक्की आहे की तुमच्या या सगळ्या गोष्टीमध्ये नवीन होणाऱ्या फलोत्पादन प्रक्रियेतनं बाहेर पडणाऱ्या मालामध्ये कदाचित आजीच्या हाताची, आईच्या हाताची ती चव नक्की नसेल, पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे कुठलंही विषारी केमिकल किंवा साखरेचा वापर अति हा त्यात नसेल एवढी मात्र गॅरंटी. कारण आपण आपल्या भूमीशी प्रामाणिक असतो, आपण आपल्या माणसांशी प्रामाणिक असतो, आणि याच प्रामाणिकपणाला जेव्हा उद्योजकतेची जोड लाभते तेव्हा तुमची श्रीमंती ही सुवर्ण श्रीमंती होऊन जाते. परब, या ठिकाणी अश्वमेधचं हे पहिलं सत्र आहे आणि या सत्राच्या निमित्तानं जास्तीत जास्त कोकणवासीय अश्वमेधचा लाभ घेतील आणि या सत्रालाही उपस्थिती दाखवतील. या सगळ्या उपक्रमासाठी शुभेच्छा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.